लोहारा पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव येथील मयुरेश्वर अपार्टमेंट येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांना मिळताच पोलीस स्टेशन लोहारा येथील पोलीस स्टाफसह जाऊन दिनांक 26 मार्च 2022 रोजी रेड करून कारवाई केली असता सदर ठिकाणी मयुरेश्वर अपार्टमेंट पिंपळगाव येथे एक इसम नामे मनोज उर्फ राहुल सोनबा माघाडे वय 32 वर्ष हा मिळून आला. तसेच त्याच्यासोबत एक पीडित मुलगी राहणार मूर्तिजापूर जिल्हा अकोला ही त्यांच्या फ्लॅटवर आढळून आली. पीडितेला ताब्यात घेऊन आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक करून कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीने त्याच्या फ्लॅटवर कुंटनखाना चालविण्याकरिता बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यावर आपली उपजीविका करत असल्याने आरोपीविरुद्ध कलम 3, 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार कारवाई करून पोलीस स्टेशन लोहारा यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची लोहारा पोलिसांकडून रविवारी माहिती मिळाली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपमाला एस भेंडे मॅडम, पोलीस स्टेशन लोहारा येथील महिला पोलीस रेणुका सांगळे, योगिता मेश्राम व पोलीस अंमलदार शरद चतारकर, संतोष आत्राम, आशिष भुसारी, गौतम मनवर यांनी पार पाडली. सदर आरोपीस दिनांक 29 मार्च 2022 पर्यंत PCR मिळाला आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळमधून अजित महिंद्रेची रिपोर्ट. हा, आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली पेट्रोलिंग दरम्यान की मयुरेश्वर अपार्टमेंट पिंपळगाव येथे कुंठनखाना चालविला जातो. ती माहिती व्हेरीफाय केली, त्यानंतर आम्हाला इन्स्पेक्टरांनी आदेश दिले तुम्ही जाऊन कारवाई करा. त्याप्रमाणे आम्ही कारवाई करण्यासाठी मयुरेश्वर अपार्टमेंटमध्ये गेलो. तर तिथे राहुल उर्फ मनोज सोनबा माघाडे नावाचा युवक हा पैसे घेऊन त्याची एक मुलगी आणली होती देह व्यापार करण्यासाठी. तिच्या मार्फत इंटरव्यू व्यवसाय करत होते. तर आम्ही रेड केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे 3, 4, 5 रिटायर्ड आहे. त्याचा PCR 29/3/2022 पर्यंत मिळालेला आहे. पुढे समज सुरू आहे.